नमस्कार, यश कम्प्युटर खानापुरी चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे डोमासाईल सर्टिफिकेट। आता हे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला हा कशा प्रकारे काढायचा, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात आणि कुठे तो दाखला काढू शकतो किंवा आपण घर बसल्या ऑनलाईन तो दाखला काढू शकतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहे। चला तर बघूया। तर डोमासाईल या सर्टिफिकेट यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतील, कागदपत्रे काय काय गोळा करायला लागतात हे आपण आता बघूया। तर त्यासाठी सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज हा सेतूमध्ये तुम्हाला मिळेल। विहित नमुन्यात एक अर्ज असतो, त्या नमुन्यावरती तुमची सगळी पर्सनल माहिती असते, तिथे खाली सही असते, हा अर्ज सेतूमध्ये तुम्हाला मिळेल। त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर सातबारा खाते उतारा जमीन असेल तर सातबारा खाते उतारा लागेल। जर तो शेतमजूर असेल किंवा मजुरी करत असेल, त्याच्या नावावरती शेती नसेल तर हा ऑप्शन ऑप्शनल आहे, म्हणजे तो नसेल तरी चालेल तुम्हाला। त्यानंतर पुढचा आहे शाळा सोडलेला दाखला, त्यानंतर एक फोटो आणि रहिवाशी स्वघोषणापत्र, ते सुद्धा तुम्हाला सेतूमध्ये मिळेल। एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील या ठिकाणी। आता हा प्रश्न आहे की हा जो डोमासाईल सर्टिफिकेट आहे रहिवाशी प्रमाणपत्र, ते तुम्हाला स्वतः घरी काढता येतं का, तर याचं उत्तर आहे यस, तुम्ही काढू शकता। पण एक त्यासाठी एक प्रॉब्लेम्स काय काय तुम्हाला सांगतो। तर तुम्ही ज्यावेळी एक वेबसाईटवरून आपले सरकार या वेबसाईटवरती तुम्ही काय करू शकता, रहिवासी दाखला डोमासाईल काढू शकता। पण ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन करताय त्यावेळी ज्या लोकल लेवलला जो अप्रूव्ह करणारा जो व्यक्ती असेल तर तो हा दाखला अप्रूव्ह होऊ देत नाही, प्रोसेसमध्ये जाऊच नका। जर तुम्हाला दाखला काढायचा असेल तर तुम्ही सेतूमध्ये जावा, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा, हे सगळे डॉक्युमेंट जमा करा, 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला दाखला मिळून जाईल। आणि जर अर्जंटच तुम्हाला काढायचा आहे दाखला की मला भरती चालू आणि उद्या मला ते डोमासाईल सर्टिफिकेट भरतीसाठी आवश्यक आहे, तर सगळ्या शासकीय योजनांसाठी, शासकीय तुमच्या भरतीसाठी हे डोमासाईल हे कंपल्सरी आहे, ते लागतंच। मग त्यावेळेला तुम्ही काय कराल, तर सेतूवाल्यांना तुम्ही सांगून जरा अर्जंट मागू शकता, किंवा तुम्ही एक पर्याय करू शकता की काय करू शकता, तर सेतू कार्यालयामध्ये हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर त्यांच्याकडून एक पोस्ट पावती मिळते, फी भरलेली पावती असते, तर ती पावती घेऊन तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तिथून दाखला तो अप्रूव्ह करून घेऊ शकता। तहसीलदार साहेबांच्या तिथं जाऊ, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगू शकता मला भरतीला अशाच्या ठिकाणी हा दाखला पाहिजे आणि मला अर्जंट आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दाखला एका दिवसामध्ये मिळू शकतो। अशा सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला जावे लागेल। तर हा दाखला ऑनलाईन कसा भरायचा, जर ज्याची झगडण्याची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये जिद्द आहे की मला दाखला माझं मी स्वतः अप्रूव्ह करणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। पण तो कसा करायचा, कसं भरायचं, ते आपण या लिंकमध्ये फॉर्म कसा भरावा या लिंकवरती क्लिक केले की तुम्हाला व्हिडिओ दिसेल। आणि या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या वेबसाईटची लिंक सुद्धा इथं अवेलेबल आहे। चला तर मित्रांनो आपण बघूया डोमासाईल सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचं। तर त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम वरती क्लिक करा, गुगल क्रोम ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं टाईप करायचं आहे आपले सरकार। आपले सरकार टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक नंबरला वेबसाईट दिसेल, आपले सरकार .mahaonline.gov.in, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथं नवीन युजर और रजिस्टर हियर, या ठिकाणी क्लिक करा। नवीन युजर अगोदर तुम्हाला तुमचा तयार करावं लागेल, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 ऑप्शन 2, तर त्यातला ऑप्शन मोबाईल हा यावरती क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली डिस्ट्रिक्ट निवडाले आणि इथं मोबाईल नंबर टाईप करा, सेंड OTP करा, या ठिकाणी OTP टाईप करा आणि इथं युजर नेम तुमचा काय असेल तो तयार करा नवीन, इथं चेक युजर नेम यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल काय असेल ते, युजर नेम अवेलेबल आहे का अवेलेबल नाही। इथं सॅम्पल तुम्हाला दिलं बघा युजर नेम काय टाकायचं, त्यानंतर मी सेंड OTP वरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं अकाउंट ऑलरेडी आहे त्यामुळे इथं तयार होत नाही, तुम्ही तयार करून घ्या। तयार केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठं जायचं आहे, तर या ठिकाणी होमवरती जायचं आहे, इथं होम दिसतंय बघा या ठिकाणी, या होम बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड टाइप करायचा आहे, आणि हा जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाइप करायचा, आणि इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे, आणि नंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. मी आता सगळे माहिती भरतो, जिल्हा निवडतो आणि लॉग इन बटनवरती क्लिक करतो. लॉग इन बटनवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करताय त्यावेळी तुम्ही तुमच्या काय अकाउंटमध्ये आलेला आहात. आता तुम्हाला या ठिकाणी सर्च करता इथे एक चौकोन दिसेल बघा, या चौकोनामध्ये सर्च करायचं आहे डोमा साईन, फक्त डोमा, हा डोमा. डोमा सर्च केल्यानंतर एकदम खाली एकदम तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी एज नॅशनॅलिटी डोमा साईन सर्टिफिकेट, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन टॅबमध्ये इथं हा पहिला टॅब झाला, हा दुसरा टॅबमध्ये ओपन होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नॅशनॅलिटी डोमा साईन सर्टिफिकेट दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील त्याची लिस्ट दिसेल. त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवरती, या ठिकाणी क्लिक करायचं आहे कंटिन्यू. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म सगळा ओपन झालेला आहे. तीन स्टेप आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट्स आणि मेक पेमेंट. हे दोन स्टेप तुम्हाला भरायचे आहेत आणि मेक पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा टोकन नंबर येतो. आता मी काय करतो, या ठिकाणी डोमा साईनचे तीन प्रकार आहेत, त्यातला आपल्याला घ्यायचा आहे सर्टिफिकेट या दोन नंबरचा, हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सॅच्युरेशन म्हणजे तुमचा तुमचं काढायचं आहे का स्वतःचं का मुलाचं काढायचं आहे, किंवा जर 18 वर्ष पेक्षा कमी असेल वय तर काय करू शकतो, वडिलांच्या नावावरती अर्ज करू शकतो, म्हणजे वडील अर्ज करू शकतात मुलासाठी. आणि तुम्हाला जर 18 वर्ष कंप्लीट असतील तर तुम्ही स्वतः अर्ज करू शकता. तर त्यासाठी मी आता स्वतः माझा अर्ज करून बघतो. या ठिकाणी मिस्टर मी टाईप केलं, या ठिकाणी तुमचं नाव टाईप करा पूर्णपणे. जर तुम्ही स्वतःचा अकाउंट तयार केलेला असेल तर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी नाव दिसत आहे. इथं पण फुल नाव मराठी आलेलं आहे. इथं फादर सॅल्युटेशन सिलेक्ट करा, फादरचं नाव टाईप करा, फादरचं नाव मराठी ऑटोमॅटिक येईल. इथं तुमची डेट ऑफ बर्थ माझी ऑटोमॅटिक आलेली आहे. तुम्हाला जर तुम्ही मुलाचा अर्ज भरत असेल तर तुम्ही टाईप करायची, या ठिकाणी मोबाईल नंबर टाका, मेल फिमेल टाका, त्यानंतर ऑक्युपेशन टाका स्वतःचं किंवा अर्जदाराचं. मी आता सगळ्या गोष्टी भरून घेतो. इथं या ठिकाणी नाव टाका, त्यानंतर टॅब बटन दाबा. टॅब बटन दाबल्या दाबल्या या ठिकाणी तुम्हाला मराठी नाव दिसेल. त्यानंतर या ठिकाणी ऑक्युपेशन स्टुडंट, माझं स्टुडंट आहे म्हणून मी स्टुडंट घेतो. आता या ठिकाणी आधार नंबर टाईप करू नका, जे तुम्हाला स्टार मार्कमध्ये दिसत आहे तेच तुम्हाला फक्त भरायचे, बाकीचं काहीही भरायचं नाही. हे भरायचं नाही, फक्त स्टार मार्क जे आहेत तेवढंच भरायचं आहे. या ठिकाणी रेसिडेंट, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहतात. मी आता जन्माची तारीख टाकतो, माझा जन्म झाला तो या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी इथं डॅश टाका, तुम्ही काहीही टाकू नका कारण पुढं पत्ता सगळा येतोय. इथं तुम्ही तालुका निवडा, नंतर विलेज निवडा, त्यानंतर इथं पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचा करंट ॲड्रेस हाच आहे म्हणून हाच टाकतो मी. या ठिकाणी बेनिफिशियरी मिस्टर अँड मिसेस, या ठिकाणी रिलेशन विथ. इथं तुम्हाला काय करायचं की समजा स्वतः जर 18 वर्ष अर्ज करत असाल तर सेल्फ घ्यायचं, जर तुमचे वडील अर्ज करत असेल तर काय घ्यायचं आहे फादर. ओके, या ठिकाणी वडिलांचं नाव ऑटोमॅटिक वरचं येऊन जाईल. ओके, त्यानंतर इथं मी सेल्फ घेतो म्हणून सेल्फ घ्यायचं. सेल्फ घेतल्यानंतर बेनिफिशियरी मिस्टर बेनिफिशियरी फुल नेम, सॉरी सेल्फ घेतो. सेल्फ घेतल्यानंतर ऑटोमॅटिक नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढं एज्युकेशन टाईप करायचं आहे, बर्थ ॲड्रेस अबाव नो, येस करायचं. जर तुमचा जन्माचा ॲड्रेस, जन्म कुठं झाला तो जर
वरचाच असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जो तुमचा ॲड्रेस असेल तो टाईप करा काय असेल तो. या ठिकाणी अशा प्रकारे टाईप करू शकता तुम्ही. इथं पिनकोड टाका, माझा तोच आहे म्हणून मी तोच टाईप करतो. एज्युकेशन काय असेल तर तुमचं 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डमधनं 10वी झालं, 2000 कितीला झाले ते तुम्ही तर या ठिकाणी सिलेक्ट करा. ॲडमिशन इयर 2004 आणि पासिंग इयर 2005 अशा प्रकारे तुम्ही टाईप करा. पासिंग इयर इथं टाईप करायचं या ठिकाणी, कुठं या ठिकाणी, आणि ॲडमिशन इयर त्याच्या अगोदरचं इथं टाईप करायचं. त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव टाईप करा. त्यानंतर इथं ॲड बटनवरती तुम्ही क्लिक करायचं. ॲड बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला खाली ते ॲड होऊन जाईल. बघा या ठिकाणी फिरतंय, खाली जावा. या ठिकाणी तुम्हाला इथं तुमचं शैक्षणिक डिटेल्स इथं या ठिकाणी फिल झालेले दिसतील. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी येस ऑर नो, मायग्रेशन आहे का, दुसऱ्या राज्यातून इकडे तुम्ही राहायला आलाय का तर नाही. त्यानंतर ॲप्लिकेंट बेनिफिशियरी अदर डिस्ट्रिक्ट नो, इथं पण नो करून टाका. रिझन कशासाठी पाहिजे तर स्कूल स्कूल. त्यानंतर ॲक्सेप्ट करा आणि सेव्ह बटनवरती या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. ओके बटनवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर फोटो अपलोड करण्यासाठी तर या ठिकाणी ॲड फोटो इथं दिसतोय बघा या ठिकाणी, तर ॲड फोटोवरती तर चूज बटनवरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा फोटो मी तयार केलेला आहे. तो कसा तयार करायचा या ठिकाणी बघा, 200 उंची पाहिजे आणि विड्थ तुम्हाला पाहिजे 160 पिक्सल. ती तुम्ही पेंटमधून करू शकता. तर ती पेंटमधून कशी करायची तर या ठिकाणी पेंट ओपन करा. पेंटमध्ये तुमचा फोटो घ्या. फोटो घेतल्यानंतर तुम्ही काय करा, या ठिकाणी रिसाईज ऑप्शन दिसतोय, त्या रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर काय करा, पिक्सल्सवरती क्लिक करा. पिक्सलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आडवी हॉरिझॉन्टल तुम्हाला किती घ्यायचं आहे 160 आणि व्हर्टिकल किती घ्यायचं आहे 200, हे क्लिक करा आणि ओके बटनवरती क्लिक करा आणि हा फोटो तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर इथं चूजवरती जावा. चूज केल्यानंतर हा फोटो सिलेक्ट करा आणि ओपन करा. ओपन केल्यानंतर हा फोटो व्यवस्थितरित्या इथं फिट झालेला आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ एक द्यायचा आहे. त्यातलं तुम्ही काय करा, आधार कार्डवरती क्लिक करा. आधारवरती क्लिक केलं की सिलेक्ट करा, अपलोड करा आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करा. आधार नंबर टाईप करा. आधार नंबर टाईप केल्यानंतर इथं तुम्ही चूजवरती क्लिक करा आणि तुमचं जे आधार कार्ड असेल ते तुम्ही इथं ओपन करा. ओपन केल्यानंतर तिथं एक ऑप्शन, एक तुमचं आयडेंटिटी प्रूफ झालेलं आहे. आता दुसरा आयडेंटिटी प्रूफवरती क्लिक करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आधार कार्डवरती क्लिक करा, अपलोडवरती क्लिक करा. इथं आधार नंबर लिहा, या ठिकाणी आधार नंबर टाका आणि इथं चूज ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं फाईलचं नाव दिसेल बघा, इथं पण आले, इथं पण आलेलं आहे. आणि इथं तुमचा जो आधार नंबर असेल तो इथं टाईप करा. इथं पण जो आधार नंबर असेल तो टाईप करा. या ठिकाणी जो आधार नंबर असेल तो टाईप करा. त्यानंतर पुढं या ठिकाणी अदर डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमच्याकडं जे असेल ते क्लिक करा. रेशन कार्ड असेल रेशनवरती क्लिक करा. त्यानंतर मी काय करतो, रेशन कार्डवरती क्लिक करतो आणि इथं रेशनचा नंबर टाका. रेशन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला काय असेल तो टाका, 27 काय असेल तो. त्यानंतर इथं अपलोड फाईलवरती क्लिक करा, चूज फाईल करा आणि इथं तुमचं रेशन कार्ड अपलोड करा. या ठिकाणी अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला ती फाईल दिसेल. त्यानंतर एज प्रूफ तुम्ही कोणता घेताय तो घ्या. तर या ठिकाणी मी काय घेतो, तुमच्याकडं बोनाफाईड असेल बोनाफाईड घ्या, नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बोनाफाईड आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे,
त्यानंतर या दोन्हीपैकी एक तुम्ही कोणतंही घेऊ शकता। तर मी दाखला घेतो, या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करतो आणि इथं मी सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर इथं तो दाखला आलेला आहे। या ठिकाणी इथं तुम दाखल्याचा नंबर किंवा काय रोल नंबर तुमचा असेल, शाळेचं नाव वगैरे ते टाईप करा। त्या ठिकाणी मॉडिटरी डॉक्युमेंट यावरती क्लिक करा। हे दोन्हीही अपलोड करायचे आहेत, हे पण आणि हे पण। आता सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथं मिळेल, बघा या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सेल्फ डिक्लेरेशन मिळेल, ह्याची प्रिंट काढून या ठिकाणी ही सगळी माहिती भरा। इथं तुमचं नाव टाईप करा, या ठिकाणी नाव, इथं वडिलांचं नाव, इथं नाव टाका, इथं वडिलांचं नाव, इथं आधार नंबर टाका, या ठिकाणी व्यवसाय टाका, राहणार टाका, इथं अर्जदार सही, नाव, ठिकाण आणि दिनांक टाका। हे स्कॅन करून घ्या। स्कॅन करून घेतल्यानंतर इथं क्लिक करा, या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करा आणि इथं तुमचं जे सेल्फ डिक्लेरेशन असेल इथं तर ते ओपन करा आणि इथं फोटो तुमचा चिटकवा आणि ओपन करा आणि इथं काय असेल ते लिहून टाका। अदर डॉक्युमेंटमध्ये जे तुमचं असेल सेल्फ डिक्लेरेशन तेच टाका। त्यानंतर इथं आणि त्यानंतर लास्ट तुम्ही काय करायचं आहे, अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि थांबायचं आहे। या ठिकाणी तुमचा प्रोसेस चालू आहे। आता या ठिकाणी काय झालेलं आहे, युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट टू सर्व्हिस, या ओके बटनवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त 33 रुपये लागतात डोमासाईलसाठी। तर ते तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पेमेंट तुमच्या गुगल पेद्वारे करू शकता। तर ते गुगल पेचं पेमेंट कसं करायचं बघा, या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर घ्या तुमचं नेट बँकिंग घ्या। नेट बँकिंग घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑल बँक या ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं काय करा, प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करा। पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, इथं QR दिसेल, या QR वरती क्लिक करा आणि इथं काय करा, भीम UPI करा आणि तुमचं मेक पेमेंटवरती क्लिक करा। मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला QR येईल आणि गुगल पेचा QR हे करून तुम्ही इथं पेमेंट करू शकता। अशा प्रकारच्या नवनवीन व अचूक शासकीय शैक्षणिक व नोकरी संदर्भातील सर्व योजना व अपडेटसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।